वाटतच नाही. राज्य खाद्यावर बोलले त्या व्यासाचा मी स्वतःही होतो. यांनी गडकरी आम्ही जोगे असताना त्यांनी जो काही उल्लेख केला तो काही माझ्याबद्दल केला नाही, पण गडकरींच्या बद्दलचा केला. या राज्य खाद्यांचं वैशिष्ट्य हे गेले काही वर्ष आल्यापासून आपण बघतो की अनेक गोष्टीवर वादग्रस्त विधान करण्याचा त्यांचा लौकिक आहे. चुकीची विधानं करणं, समाजामध्ये गैरसमज वाढेल कसायची खबरदारी घेणं, असंच त्यांचं विषय नाही का काय ही शंका येते. कारण महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलचा त्यांचा उल्लेख, शिवछत्रपतींच्याबद्दलचा कालचा उल्लेख, या सगळ्या गोष्टी असं सांगतात की या पदावर जबाबदारीनं भूमिका घ्यायची असते. याचं यत्किंचित स्मरण नसलेली व्यक्ती आज महाराष्ट्रामध्ये पाठवलेली आहे. याचं आम्ही जास्त बोलत नाही. त्याचं कारण राज्यभाग ही एक इन्स्टिट्यूशन आहे आणि म्हणून त्या इन्स्टिट्यूशनची प्रतिष्ठा ठेवायची, म्हणूनच त्याच्यावर यापूर्वी जास्त कुणी बोललं नाही. पण शिवछत्रपतींच्याबद्दलचा त्यांचा उल्लेख हा फायद्याच्या नंतर आता त्यांनी सगळ्या मर्यादा सोडलेल्या आहेत. काल त्यांचं स्टेटमेंट आलं शिवाजी महाराजांच्याबद्दलचं कौतुक करणारं, पण ही सगळी नंतर सगळ्याकडच्या महाराष्ट्रातल्या अन्य ठिकाणच्या प्रतिक्रिया फायद्याच्या नंतर सुचलेलं उशिराचं शहाणपण आहे. आणि म्हणून मला स्वतःच असं वाटतं की याचा निकाल हा माननीय राष्ट्रपतींनी माननीय प्रधानमंत्र्यांनीच घेतला पाहिजे आणि अशा व्यक्तीसाठी अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या देणं हे योग्य नाही. पदवीविधी सगळं संपलं, हे सगळा कार्यक्रम संपला आणि त्याच्यानंतरची शेवटी उभी राहिली. त्यामुळे पदवी घ्यायची न घ्यायचं हा आता तुम्ही मोठे ग्रस्त आहात, त्यामुळे तुम्ही घेतली नसती हा भाग सोडून द्या. पण त्यावेळेला त्यांचं जे काही भाषण झालं तेही कुणी आम्ही कुणाचं कानावर पडेल असं झाले नव्हतं, कारण सगळं होऊन गेला कार्यक्रम. असं जी काही विधानं त्यांनी केली आता त्यांनी मागणी केलेली आहे, त्यांनी क्लेम केलेला काही गावांच्या आता हा क्लेम आम्ही करतो गेल्या अनेक वर्षापासून. आम्ही बेळगाव मागतो, आम्ही कारवार मागतो, आम्ही निफाणी मागतो. त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या यापूर्वी अनेक वेळेच्या जिंकल्या, त्यामुळे बेळगाव कारवार निफाणी मालकी संघर्ष या सगळ्यासह जी महाराष्ट्राची मागणी आहे त्याच्यात सातत्य. आज तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काही गावं आम्हाला हवी आहेत. प्रश्नाच्या गावांच्याबद्दल मी सांगू शकत नाही, पण बेळगाव कारवार निफाणी आणि हा सगळा परिसर ते जर सोडणार असतील तर काय त्यांना देता येईल याची चर्चा होऊ शकते. पण काही न करता कशाची जे मागणी करणं हे काही शांतपणाचं लक्षण नाही, त्याला आमचा कुणाचा पाठिंबा नाही. असं आहे की आता तिथं राज्य भाजपच आहे, इथं भाजपच्या पाठिंब्याचं राज्य आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे की एक प्रकारचं यांचा आत्मविश्वास वाढला आहे. काही वागण्या करा, कशाही वागा, कशा पद्धतीची भूमिका तिसऱ्या मनाची भाषिकांच्याबद्दल घ्या, हे सगळं जे घडतं आहे त्याला जसे ते जबाबदार आहे तसं या देशातल्या सच्चर वसलेल्या भाजपला सुद्धा जबाबदारी चालता येणार नाही
एवढंच मी सांगू शकतो. सर, गुजरातमध्ये असं आहे की सरकारच्या संदर्भामध्ये सरकारच्या स्थितीबद्दल वेगवेगळे प्रश्न, सरकारच्या स्थितीबद्दल वेगवेगळे प्रश्न निर्माण केले जात आहेत. दोन महिने हे सरकार कोसळले अशी चर्चा केली जाते आणि मुख्यमंत्री वारंवार वेगवेगळ्या बैठक घेऊन देवदर्शन करतायत. तुम्हाला कशा पद्धतीने बघताय का या सरकारची स्थितीबद्दल? तुम्हाला कशा पद्धतीने बघताय का या सरकारची स्थितीबद्दल? मी काय ज्योतिष नाहीये, त्यामुळे मी काय सांगू शकणार नाही कधी नाही, आणि माझा त्याच्यावर विश्वास नाही, त्यामुळे मी जवळ सुद्धा हात दाखवून कुठं जात नसतो. त्याचा आपण हल्ली नवीन गोष्टी पाहायला लागलो की जे महाराष्ट्रात कधी नव्हतं. पण ठीक आहे, म्हणजे आसाममध्ये काय घडलं ते सगळ्या देशाला माहिती. आता पुन्हा आसामशी सी होणार आहे तेही आम्ही वर्षांपासूनच वाचलं, आणि त्याच्याशी सुसंगत की कार्यक्रम बंद करून शिर्डीला जाणं किंवा त्यानंतर आणखीन कुठं शिंदरला कुणाचे हात दाखवणं, या सगळ्या गोष्टी आम्हा लोकांना नवीन आहेत. ह्या जो महाराष्ट्र पुरोगामी विचाराचं राज्य म्हणून विज्ञानाचा पुरस्कार करणारा म्हणून त्या राज्याचा जो लौकिक आहे त्या राज्यामध्ये या सगळ्या गोष्टी नवीन आज पाहायला मिळत आहेत. पण माझी खात्री आहे की सुविध फिरी या सगळ्या गोष्टीचा स्वीकार योग्य वेळी करत नाहीत हे दाखवल्याशिवाय राहणार नाही. राजकीय सर, आता तुम्ही ते भाष्य करत आहे याच्यावर आपण ठीक आहे, भविष्य वगैरे हा विषय वेगळा, पण राजकीय अस्थिरता आहे का नाही त्याच्या स्वरूपातले मध्यावधीचे संकेत वाटतात का? कारण की यापूर्वी आपण वेगवेगळ्या सरकारच्या बाबतीत ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस बोल भाष्य केलं होतं, आत्ताची राजकीय परिस्थिती मध्यावस्थेचं भाषण मी कधी केले आपल्या काही वतीने केलं असेल मी केलेलं नाही, त्यामुळे मी एकदम मध्यावस्थी होईल त्या काय होईल मी काही सांगण्याच्या स्थितीत नाही. सर, गुजरातच्या निवडणूक आहे, आपण पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता, बाजूला निवडणूक मतदान होत असताना आपण कधी सुट्ट्या दिल्या होत्या? महाराष्ट्रात ही पहिल्यांदा प्रभाव आली की आता बाजूच्या राज्यात मतदान असलं की सुट्टी महाराष्ट्र. हे कसं आहे की सीमेवरच्या राज्याच्या राज्याच्या गावांना दुसऱ्या राज्यात निवडणुकीमधून सुट्ट्या द्यायचा प्रकार हा यापूर्वीचा गेल्या 50-55 वर्षात मी ऐकलेला आहे. पण याचा अर्थ एकच असं दिसतंय की गुजरातमधली स्थिती ही कदाचित त्यांना चिंताजनक वाटते का काय याची शंका येणारी स्थिती आहे. सर, पुरोगामी महाराष्ट्र आहे, आता देवदर्शन पुन्हा महाराष्ट्रात बदल लागले आहे, इकडे मुख्यमंत्री हात दाखवतात आणि आता पुन्हा कामाख्या देवीचं आसाममध्ये गोवा दर्शनाला जात आहे, सरकारमध्ये फक्त देवदर्शन सुरू आहे असं वाटतं? नाही, मी आत्ताच सांगितलं की आसामची पहिली विजिट आणि आता होऊ घातलेली काय 87 ही विजिट आणि आपला निश्चयाचा कार्यक्रम सगळ्यांनी बंद कर आणि आता पुन्हा कामाख्या देवीचं आसाममध्ये गोवा दर्शनाला जात आहे, सरकारमध्ये फक्त देवदर्शन सुरू आहे असं वाटतं? नाही, मी आत्ताच सांगितलं की आसामची पहिली विजिट आणि आता होऊ घातलेली काय 87 ही विजिट आणि आपला निश्चयाचा कार्यक्रम सगळ्यांनी बंद करून शिर्डीची भेट तिथून शिंगाची भेट आणि त्या ठिकाणी कुणाला हात दाखवला असं म्हणतात त्याची पूर्ण माहिती माझ्याकडे नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या एक आत्मविश्वासाला धक्का बसतो त्यावेळेला अशा गोष्टीच्या तर लोक जातात. तशी स्थिती आहे का काय याची शंका मला वाटायला लागली. पाहिजे झालं की आज राज्यामध्ये शेतकरी इतका अस्वस्थ आहे, इतका संकटाचा आहे आणि अशा वेळेला राज्य सरकारची जबाबदारी त्याच्या पाठीशी उभं राहण्याची होती, पण त्यासंबंधीची ठोस पावलं टाकली नाही. आज काहीतरी दोन जिल्ह्याच्यासाठी काही कार्यक्रम त्यांनी जाहीर केला त्याची प्रतिक्रिया अन्य जिल्ह्यामध्ये काय हे आपण पाहिलेली आहे. सहनशेची अर्थव्यवस्था संकटाची आली ही स्थिती असताना त्या सगळ्या गोष्टीच्याकडे गांभीर्यानं राज्य शासनानं बघायची गरज आहे ते बघितलं जात नाही
ही दुःखद बाब आहे. वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना एकत्र.